नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द फर्स्ट पोएम इट्स द स्मॉल वर्ड ही कविता आपण जी शिकलेलो आहे प्रीवियस व्हिडिओमध्ये त्याचा आज वर्कशॉपबद्दलचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटी सिंग द सॉन्ग, जी पोएम आपण शिकलेलो आहे किंवा अभ्यासलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही ऐकलेला आहे त्याचा रिदममध्ये, त्यानुसार तुम्हाला ती गायन करायची. नेक्स्ट, नोट डाऊन द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, ॲड वन मोर रायमिंग वर्ड्स टू ईच पेअर. या कवितेमध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांचा जोड्या लिहा, प्रत्येक जोडीत आणखी एका यमक जुळणाऱ्या शब्दाची भर घाला. थर्ड क्वेश्चन, गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ फॉलोइंग लाईन्स. अँड फोर्थ वन, ॲक्शन, जेस्चर अँड इट्स मिनिंग. नाऊ वी विल लर्न वन बाय वन सिंग द सॉन्ग. हे आपण प्रिव्हियस म्हणजेच अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते रिदममध्ये ऐकलेले आहेच. आता नेक्स्ट आहे, नोट डाऊन पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू ईच पेअर. या कवितेमधील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपल्याला शोधून येथे लिहायचे आणि त्याला एक आणखी शब्द रायमिंग त्याला एक भर घालायची आहे. जसे की पहिल्या स्टांजामध्ये टीयर्स अँड फिअर ही रायमिंग पेअर आहे आणि त्याला एक ज्यादा रायमिंग वर्ड आहे इयर्स. नेक्स्ट सेकंड, शिअर अवेअर ही एक रायमिंग पेअर आहे, त्याच्याबरोबर केअर वेअर हे ज्यादा वर्ड आपण त्याला राईम्स जोडू शकतो. त्यानंतर नेक्स्ट सन वन, त्यामध्ये ज्यादा टन अँड गन हे शब्द आपण राईम्स त्याला जोडू शकतो. नेक्स्ट पेअर डिवाईड वाईड, त्याला आपण स्लाईड अँड हाईड हे शब्द ज्यादा त्याच्याशी यमक लिहू शकतो. नेक्स्ट, गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ फॉलोइंग लाईन्स, आपल्याला पुढील ओळींचा अर्थाचा अंदाज करा व त्यावरती चर्चा करायची. वन, इट्स द वर्ड ऑफ लॉफ्टर, लॉफ्टर म्हणजे हास्य, याचा मिनिंग आहे द लाईन मीन्स दॅट. इट इज द वर्ड ऑफ हॅपी पीपल, वी लॉफ व्हेन वी आर हॅपी. लॉफ्टर हिअर मीन्स हॅपीनेस. लॉफ्टर याचा अर्थ आपण खूप आनंदी असतो आणि त्या आनंदामध्ये आपण आपला चेहरा हास्य करत असतो, त्याचाच अर्थ लॉफ्टर मीन्स हॅपीनेस. म्हणूनच आपण लॉफ्टर हास्य म्हणजेच एक आनंद व्यक्त करणे याच्यातून आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट, अ वर्ड ऑफ द टीयर्स, टीयर्स मीन्स अश्रू, की ज्यामध्ये यातना दुःख सॅडनेस आपण व्यक्त करतो त्यामध्ये त्याचा मिनिंग द लाईन मीन्स दॅट द वर्ड ऑफ फुल ऑफ ग्रीफ अँड सॉरो. ग्रीफ म्हणजे दुःख, सॉरो म्हणजे दुःख. टीयर्स आर द सिम्बॉल ऑफ सॉरो, आश्रू म्हणजेच एक दुःखाचं एक प्रतीक आहे. किंवा अनहॅपी पीपल म्हणजे जे आनंदी नाही ते लोक, त्यामध्ये आपल्याला त्यांच्या डोळ्यात आश्रू कधी कधी दिसून येतात. म्हणून हे टीयर्स म्हणजे एक दुःख व्यक्त करण्याचे एक सिम्बॉल, सिम्बॉल म्हणजे प्रतीक. नेक्स्ट, इट्स अ वर्ड ऑफ होप्स, होप मीन्स अपेक्षा, आशा. द लाईन मीन्स दॅट देअर आर पीपल हू हॅव होप अँड ॲम्बिशन्स, द विश टू लिव्ह ऑन होप्स, दे आर होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ. आपण पाहतो ह्या जगामध्ये अनेक लोक आपल्या जीवनाच्या ध्येय गाठण्यासाठी धडपड करत असतात, त्यांच्या मनात अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात, ॲम्बिशन्स असतात, महत्त्वाकांक्षा असतात, म्हणून त्याला आपण होप्स असे म्हणतो. नेक्स्ट, अँड द वर्ड ऑफ फिअर्स, फिअर म्हणजे भीती. या जगामध्ये अनेक प्रकारची भीती आपल्याला वाटते, आपल्याकडून एखादी गोष्ट काही गमावली. द लाईन मीन्स दॅट देअर आर मेनी थिंग्स दॅट फिअर देम, देअर आर कॅलॅमिटीज, डेंजर्स, डिप्रेशन्स,
दॅट कॉज फियर अमंग पीपल. आपल्याला अनेक प्रकारची भीती वाटत असते. कलॅमनिटीज म्हणजे काही नैसर्गिक आपत्ती, डेंजर्स म्हणजे धोके, डिप्रेशन्स म्हणजे आपल्याला खूप काही कमी असल्यासारखं वाटणे, डिप्रेशन्स की आपण आता काहीच करू शकत नाही याची भीती आपल्याला वाटते. सो लोकांमध्ये भय असं एक प्रकारचं ह्या जगामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं. म्हणून फिअर म्हणजे भीती, भय. आता नेक्स्ट म्हणजेच फोर्थ ॲक्टिव्हिटी आहे, द पोएम सेज अँड स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. गिव एक्झाम्पल ऑफ अदर ॲक्शन ऑफ जेस्चर दॅट मीन्स द सेम इन ऑल द पार्ट ऑफ द वर्ल्ड. गिव थ्री एक्झाम्पल्स ऑफ जेस्चर्स ऑर ॲक्शन दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग ओनली इन सर्टन रिजन्स. वन सच एक्झाम्पल वुड बी थंप अप साईन. आपल्या ह्या जगामध्ये सर्व भागात सारखाच अर्थ व्यक्त करणाऱ्या काही कृती किंवा हावभाव, त्यांची उदाहरणे तुम्हाला सांगायची आहे. जसे थम्सअप म्हणजेच आपण सगळीकडे ॲग्री की मला ते ॲक्सेप्ट आहे, मला मान्य आहे, किंवा पूर्ण झालं किंवा बेस्ट ऑफ लक, अशा प्रकारे आपण त्याचा एक अर्थ समजून घेतो किंवा लावत असतो. नेक्स्ट व्हिक्टोरी, दोन बोटे, व्ही. इट्स अ शो व्हिक्टोरी ऑर सक्सेस. यामधून आपण यशस्वी आहोत, आम्ही विजय संपादन केला हे दर्शवण्यासाठी अशा प्रकारचं साईन आपण वापरतो. नेक्स्ट शेक हँड, इट्स शो हॅलो ऑर ॲग्री. एकमेकाची घट्ट मैत्री किंवा एकमेकाबद्दल असलेला आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण शेक हँड, हातात हात घेतो आणि एकमेकाला ग्रीट करतो. ॲग्री, एकमेकाचं म्हणणं किंवा विचार आपण एकमेकामध्ये शेअर करून ते मान्य करत असतो. नेक्स्ट इट शो नमस्ते, हात जोडणे, आदर व्यक्त करणे, आभार मानणे, अशा प्रकारचे जेस्चर आपल्याला सगळीकडे दिसून येतात जगामध्ये. विशेषतः आपल्या भारतामध्ये आपल्या कल्चरनुसार अशा प्रकारचे जेस्चर आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्यांचा उपयोग करत असतो. ओके, पुढची जो व्हिडिओ आहे तो आपण कन्व्हर्सेशनबद्दलचा, तो प्रत्यक्ष मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल. तो तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा अभ्यास करा.